सुस्वागतम सुस्वागतम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीनं आज माडिया शिकूया ह्या एका अभिनव उपक्रमाचा आज सुरुवात होत आहे. यासाठी आपल्याला लाभले आहेत आदरणीय पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त तसेच महाराष्ट्राचे आयुक्त आदिवासी विकास डॉक्टर किरण कुलकर्णी, पुस्तकाच्या लेखिका मंजिरी परांजपे, डॉक्टर मंजिरी परांजपे. माडिया भाषेबद्दल मंजिरी मॅडमचं कुतूहल जागृत ठेवणारी आणि त्यांचा प्रश्नारी मनीषा मज्जी आणि आपल्या ह्या सगळ्या सोहळ्याला एक शानदार आणि अत्यंत संस्मरणीय असं बनवणारे महाराष्ट्राचे लाडके श्री सुधीरजी गाडगिळ, हे एक मोठं भाग्य आहे आमच्या संस्थेचं की आज आपल्याला ते लाभलेले आहेत. तर मी आता पुढची सूत्रं त्यांच्या हातात देते. नमस्कार. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि या सभागृहात उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या माडिया जमातीच्या बोलीभाषेचं संवर्धन व्हावं आणि भाषेच्या संवर्धनाबरोबर संस्कृतीचं जतन व्हावं या उद्देशानं लिहिलेल्या माडिया शिकूया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आता आरंभ होत आहे. व्यासपीठावर मान्यवर बसलेले आहेत ते आपल्याला माहितीच आहेत, पण खास करून माडिया भाषेशी, माडिया जमातीतल्या माणसांशी ज्यांचा विशेष संबंध आला आणि ज्यांनी एक माडिया पहिला माडिया डॉक्टर ते मॅक्सेसे पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या ठिकाणी उपस्थित आहेत याचा मला विशेष आनंद आपल्याप्रमाणे होतो. सुरुवातीला आपण प्रकाशजींचा सन्मान करणार आहोत, स्वागतपर सन्मान. मी आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण डॉक्टर प्रकाश आमटे यांचा सन्मान करावा. त्यांच्या संपूर्ण कामामध्ये तितक्याच ताकदीनं उभ्या असलेल्या डॉक्टर मंदाताई आमटे यांचा सन्मान सहसंचालक नंदिनीताई आवडे या करतील. माडिया शिकूया या पुस्तकाच्या लेखक यांचा सन्मान माधुरी यादवाडकर प्रकल्प संचालक या करतील. त्यांच्या समवेतच या ठिकाणी ज्यानंतर आपल्याशी संवादही साधणार आहेत मीडिया भाषेच्या मनीषा मज्जी, सन्मान गौरी पुरंदरे किंवा गौरी पुरंदरे करतील. आणि या संस्थेचं म्हणजे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी आयुक्त असलेले आणि मुळात नाशिकचे आत्ता आयुक्त असलेले ज्यांच्यामुळे हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन होत आहे ते डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं सहसंचालिका नंदिनी आवडे या करतील. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसंदर्भातली माहिती दृकश्राव्य चित्रफितीच्या साथीनं आपल्यासमोर यानंतर मांडणारे सहसंचालिका
नलिनीताई नंदिनीताई आवाडे. प्रास्ताविक कार्यक्रमाचं करणं हा एक छोटासा प्रवास उलगडण्याचं काम मी करणार आहे. हा प्रवास आहे बाहेरून आतमध्ये. बाहेरून आतमध्ये यासाठी की या पुस्तकाच्या लेखिका जर्मन भाषेच्या प्राध्यापिका त्या आणि त्यांच्यासह त्यांच्या सहयोगी ज्या लेखिका आहेत त्याही सर्व जर्मन भाषेच्या प्राध्यापिका. म्हणजे हा प्रवास खरं म्हणजे भारताच्या बाहेरचा होता. त्यांनी भारतात राहून परदेशी भाषेचं स्वतः शिक्षण घेतलं, विद्यार्थ्यांना अनेक वर्ष त्या भाषेचं ज्ञान दिलं आणि विद्यापीठाच्या स्तरावरती शिकवत असल्यामुळे त्याचं उच्चस्तरीय असं ज्ञान दिलं. हे ज्ञान दिल्यानंतर किंवा देत असताना त्यांना या माडिया भाषेबद्दल उत्सुकता वाटली, जे आपले आदिम परंपरेचा एक भाग असलेले घटक आहेत माडिया, त्यांच्या संस्कृतीबद्दल कुतूहल निर्माण झालं. ती भाषा शिकण्याचं त्यांनी ठरवलं, एवढंच नव्हे तर ती भाषा शिकून ती भाषा इतरांपर्यंत कशी पोचवावी याबद्दलही खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळं हा प्रवास बाहेरून आतमध्ये आहे असं मला वाटतं. आणि जे आपल्या भारतीय परंपरेत गौतम बुद्धांनीही सांगितलेलं आहे की अत्त दीप भव, म्हणजे स्वतःचाच प्रकाशामध्ये वाटचाल कर, स्वतःकडे पहा, तर ही स्वतःकडे पाहण्याच्या प्रक्रियेचीच एक सुरुवात आहे असं मला वाटतं. आपल्या संस्कृतीबद्दल किंवा आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या ठेव्याबद्दल आपल्याला फारशी माहिती किंवा फारसं त्या मोठं असं काही त्याच्याबद्दल कौतुक सहसा वाटत नाही, कारण ते आपलंच असतं, नेहमीचं असतं, परिचयाचं असतं. परंतु त्या पलीकडे जाऊन जर कोणी त्याच्याबद्दल बाहेरून आलं, बाहेरून कोणीतरी त्याबद्दल बोललं, तर आपल्याला निश्चितच त्याबद्दल फार कौतुक वाटतं. माडिया हे आपले महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे जे मूल निवासी आहेत त्यांची आता महाराष्ट्रातली लोकसंख्या जवळपास 16 ते 17 लाखाच्या आसपास आहे जनगणनेनुसार. तरीसुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी माडियांबद्दल ऐकलं असेल, माडियांबद्दल काही माहिती असेल. म्हणजे मी स्वतः जोपर्यंत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेत आले नाही तोपर्यंत मलाही 45 जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या हेही माहिती नव्हतं. तर अशा प्रकारे त्या क्षेत्राच्या बाहेर वस्ती करणाऱ्या लोकांना, शहरांना किंवा एकूणच जे प्रशासन चालवतात त्यांना या गोष्टींची फार कमी माहिती आहे. आणि आज आपलं हे भाग्य आहे की आपण ही एक वाटचाल सुरू करून देत आहोत. आणि आज पुण्यासारख्या ठिकाणी जी महाराष्ट्राची ज्ञानपंढरी मानली जाते त्या ठिकाणी आपण माडिया भाषा शिकूया म्हणून आग्रह करत आहोत, त्याच्या पुस्तकाचं आज विमोचन करत आहोत आणि त्याची ओळख सुसंस्कृत जगाला करून देत आहोत. तर ह्या वाटचालीचा हा पहिला टप्पा, आमचं हे बाळ पाऊल आज आम्ही मोठ्या कौतुकानं आहे, परंतु मोठ्या कौतुकानं आम्ही आपल्या सगळ्यांना त्यात सहभागी होण्यासाठी बोलवलेलं आहे. माझं प्रास्ताविक इतकंच राहील, कारण हा सगळा पुढचा प्रवास म्हणजे तिथेही उलगडणार आहेत. परंतु या निमित्तानं TRTI ही संस्था काय काय नेमकं काम करते याची ओळख एक थोडक्यात 5 मिनिटात करून द्यायला मला आवडेल. माझ्या सहकाऱ्यांनी जर PPT सुरू केलं तर मी आपल्याला त्याची ओळख करून देते. आमच्या संस्थेची स्थापना म्हणजे महाराष्ट्र शासनाची स्थापना झाल्या लगेचच, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या लगेचच 2 वर्षामध्ये आपण आपल्या आदिवासी बांधवांसाठी एक अशा प्रकारे प्रशिक्षण संस्था सुरू करावी हे त्यावेळच्या शासनाची खरंच मोठी दूरदृष्टी होती. आपल्या प्रशासकीय संरचनेमध्ये आयुक्त साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी म्हणून सहआयुक्त आहेत. 8 ठिकाणी आपले सहआयुक्त मुख्यतः काम करतात, परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन ते आपल्यासाठी फार मोठा एक ज्ञानाचा ठेवा तयार करत आहेत, रिसोर्स आहे. त्या त्या भागातल्या जमातींचा खूप मोठा दांडगा अभ्यास त्या समित्यांचा आहे, त्यांचाही खूप मोठा व्याप आहे तिथे. तसेच इथल्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये आपल्याकडे सहसंचालक, उपसंचालक आणि इतर सर्व कार्यप्रणाली आहे.
प्रशासकीय संरचनेमध्ये आपल्याकडे विधी विभाग आणि तपास विभाग मदत करत असतं, ते एक मोठं अंग आहे या समित्यांचं. आणि फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असते, परंतु आपले पोलीस विभागाचे सहकारी आणि आपले विधी विभागातले सहकारी यांच्या मदतीनं ते आपण लिलया पेलत असतो. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची काही स्थित्यंतरं काळानुरूप झालेली आहेत. 62 साली संस्थेची स्थापना झाल्यानंतर 83 साली आदिवासी विकास विभागाची स्थापना झालेली आहे. म्हणजे असं मला वाटतं क्वचितच घडत असेल की आधी संस्थेची स्थापना झाली आणि नंतर त्याचा विभाग तयार झाला. त्यानंतर 92 साली अनुसूचित जमातीची जी प्रमाणपत्र दिली जायची त्याची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना झाली. त्यानंतर 2000 आणि 2006 साली इतरत्रही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपण ह्या समित्यांची, विशेषतः नंदुरबार आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये, या संस्थेच्या कामकाजाच्या स्वरूपाकडे लक्ष देता शासनाने असं ठरवलं की या संस्थेला स्वायत्त दर्जा देणं आवश्यक आहे. कारण शासकीय चौकटीमध्ये या प्रकारची कामं फार रेंगाळतात किंवा ती सहजासहजी लवकर होत नाहीत, तर ही कामं लवकर व्हावीत आणि खरोखर संशोधन आणि प्रशिक्षण या गोष्टींना गती मिळावी यासाठी संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा दिलेला आहे. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी जेव्हापासून आयुष्यापासून फार मोठ्या प्रमाणावर, आपण एकदा तर आमच्या ऑफिसमध्ये आम्हालाच बसायला जागा नसते कारण 3 किंवा 4 प्रशिक्षणं चालू असतात, तर अशा प्रकारे प्रशिक्षण आणि संशोधन याची ही गाडी आमची खूप जोरात पळू लागलेली आहे. आपण ह्या कामांना फक्त शासकीय चौकटीत अडकवून न ठेवता यामध्ये जे खरे बाहेरच्या समाजात काम करणारे तज्ज्ञ लोक आहेत त्या मान्यवरांचंही आपल्याला मार्गदर्शन मिळावंवरती घेता यावं यासाठी आपण तज्ज्ञ समितीचं एक गठन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माधव गाडगीळ सर आहेत, आज ते पुण्याबाहेर आहेत म्हणून येऊ शकले नाहीत, नाहीतर आता त्यांचं वय इतकं आहे की खरं त्यांना बोलावणं आम्हाला अवघड वाटतं, परंतु ते इतके उत्साही आहेत की आमच्यापेक्षा आधी बऱ्याच कार्यक्रमांना ते आलेले असतात. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. आम्ही एक डिप्लोमा कोर्स वन व्यवस्थापनाचा राबवला, तो त्यांनी अतिशय उत्साहानं गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन मेंढालेखा गावामध्ये तो राबवलेला आहे आणि तिथे ते राहत असायचे, राहून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. सुबोध कुलकर्णी सर आहेत, त्याच्यामध्ये कचरे सर आहेत, डॉक्टर नीरज हातेकर आहेत मुंबई विद्यापीठाचे. अशा तज्ज्ञ मंडळींना आपण नेहमी आपल्या निर्णयामध्ये आणि कार्यक्रम राबवण्यामध्ये सहभागी करून घेत असतो. महाराष्ट्रातल्या जमातींचा मानववंशशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड झालेली आहे, तिथं तो उपक्रम सुरू आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान जे आहे टिस, ज्यांचं ह्या समाजशास्त्रामध्ये खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, तेही आपल्याकडे बरोबर अनेक प्रकारचे आपले रिसर्च प्रकल्प राबवत आहेत. एवढंच नव्हे तर अमरावती सारख्या ज्याच्यामध्ये लाईव्हलीहूड रिसर्च आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे पुण्यामध्ये एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचेही आपल्याकडे रिसर्च मेथडॉलॉजीवरती आणि प्रत्यक्ष संशोधनाचेही काही प्रकल्प सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या पावरा आणि भिलालासारख्या अत्यंत दुर्गम भागात वस्ती करून असलेल्या आदिवासींचा अभ्यास माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे नुकताच पूर्ण, हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि आपल्याला त्याच्यातून खूप प्रेरणा कशा प्रकारे पोहोचणं आवश्यक आहे हे त्यातून आम्हाला समजतं. देशातील इतर राज्यांमध्ये चालणाऱ्या अशाच प्रकारच्या कामकाजाचाही अनुभव आपण घेत असतो, विशेषतः तेलंगणा कर्नाटका सारख्या जवळपासच्या राज्यांशी, मध्य प्रदेशशी आपला नियमित संपर्क असतो. आपण या कामामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड दिलेली आहे. आपले जे अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र आहेत ऑनलाईन संपूर्ण कोर्स आहे, आपण एक इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये छोटंसं काम केलेलं आहे, त्याची थोड्या वेळात ओळख होईल आपल्याला. प्राची साळवी नावाच्या आमच्या माझ्या सहकारी मैत्रिणीनं त्याच्यामध्ये आदिवासी भाषांमध्ये त्याची ओळख कशी व्हावी विद्यार्थ्यांना, की तो फॉर्म कसा भरला जावा, अर्जदाराला हे ते कळावं, त्याला केवळ
मराठी किंवा इंग्रजी मध्येच ते फॉर्म भरणं त्याच्या दृष्टीने कदाचित अवघड जाऊ शकेल हा विचार करून शिक्षण तयार केलेलं आहे. आपण पूर्ण आपल्या कामाचं आदिवासी समाजाचं जे काही आपल्याकडे डेटा आहे वैधता प्रमाणपत्रासाठी गोळा होणारा तर त्याचा आपण पूर्णपणे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करत आहोत. आपला हा सगळा डेटा ॲनालिटिक्स डेटा जो आहे त्याचं सगळं ॲनालिसिस करून आदिवासी समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या योजना बनवता याव्यात यासाठी आपण डेटा ॲनालिटिक्स सेंटर पुणे विद्यापीठामध्ये उभं केलेलं आहे. त्याचंही काम सुरू झालेलं आहे. सी जात पडताळणी समित्या ज्या आहेत विशेषतः पुण्यामधली स्थानिक जी आपली समिती आहे तिचं जर कार्यालय आपण बघितलं तर ते ISO झालेलं आहे आणि मला बऱ्याच जणं नेहमी विचारत असतात की ते इतकं म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीनं ऑफिस चालू असतं की शासकीय कार्यालय आहे याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. हे आदी प्रमाण प्रणाली जे आहे E-Tribe सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी त्याचं प्राची साळवी आपल्याला एक प्रात्यक्षिक आता दाखवणार आहेत. त्याचं प्रात्यक्षिक कुठल्या भाषेमध्ये दाखवणार आहे तुम्ही? माथवाडी भिल्ल नावाची जी जमात आहे त्यांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये प्राचीन त्या ॲपचं भाषांतर केलेलं आहे. फॉर्म कशाप्रकारे भरला जावा ते याच प्रकारे अजूनही 7-8 भाषांमध्ये त्यांचं काम चालू आहे. एकूण 11 भाषांमध्ये त्याचा अनुवाद करणार आहेत. उदाहरणार्थ शिक्षण नोकरी निवडणूक बिरो जोयतो प्रस्ताव किया काजे बोता हा तो निवडित जेंकोईत कोई तेंसकोईत कोहं पोळे यूजर नेम व पासवर्ड अर्ज कोणारा नाव ना पासवर्ड एक अर्जदार त्या नाव ना पासवर्ड तयार कोयत हा त्या कमाम कमी 8 अक्षरे ना कमाम कमी एक विशिष्ट अक्षर कोईत कोई होय तेंसकोईत अर्जदार हो त्या यूजर नाव अर्ज कोणारा नाव ना पासवर्ड तयार कोयलो गरज होय उदाहरणार्थ नाव लिंक के माटी व्यवहार अवक नहा फाशी पत्र व्यवहार काजे ना संपर्क काजे पत्तू लेखित माहिती से कोईली गरज होय अर्जदाराच्या वडिलांची माहिती अर्जदार हो बाहा माहिती अर्जदार हो ओ काको लगडी देखाय तहा बापूजी सिकाई होय नेता नेसी काही होय फाशो बाहा धंदुकी ते माहिती बी पोहं पोळे अर्जदाराचे नातेवाईक अर्जदार कोरिया या विकल्पामध्ये अर्जदार जाती दयात्री धंदू व्यवसाय कुलदेवता मातृभाषा आपा भाषा अर्जदार खासगाव नेसळे होय एवढी ओळख मला वाटतं पुरेशी आहे. कारण मराठी भाषिक लोकांना ही भाषा कुठली परकीय भाषा आहे असं नुसतं ऐकलं तर वाटू शकेल. थोडंसं रशियन थोडंसं काहीतरी जर्मन थोडंसं जॅपनीज असं काहीतरी मिश्रण ऐकल्यासारखं वाटेल परंतु याची पार्श्वभूमी आधी सांगितलेली असल्यामुळे आणि काही मराठी शब्द त्यामध्ये जे प्रचलित आता नवीन आहेत अर्ज असेल उमेदवार असेल अर्जदार असेल किंवा नाव असेल हे थोडेसे मराठी प्रतिशब्द त्यात वापरलेले असल्यामुळे संबंधित आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे या भूमीशी संबंधित आहे जी भूमी आपण सगळेजण शेअर करतो त्याच्यामध्ये आपल्याबरोबर अजून किती शेअर होल्डर्स आहेत याची जराशी आपण शहरी भाषेत जरा मुद्दाम सांगितलं आमच्या पुण्याच्या पाहुण्यांना तर आपल्यालाही माहिती पाहिजे
एवढंच नव्हे तर आता याच अनुषंगानं आमच्या दोन ॲक्टिव्हिटीजबद्दल सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं आहे मला इथं, की आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकासाचे विकासची टीम श्री दिवाकर केसकर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आणि तिथे आपले वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगचे तरुण आदिवासी युवक युवतींसाठींचे अनेक प्रकारचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम तिथे सुरू आहेत. त्याच्यामध्ये ब्युटिशियनपासून हॉटेल मॅनेजमेंटपर्यंत अनेक प्रकारचे आधुनिक आणि पारंपरिक, म्हणजे त्याच्यामध्ये बांबू कला आले किंवा वारली पेंटिंग आलेलं ते पितळ आणि इतर काही वस्तूंचं ओतकामाचं प्रशिक्षण आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पारंपरिकरित्या ह्याचं काम केलं जातं. तर अशा प्रकारचे रोजगाराभिमुख असे काही कार्यक्रम त्यामध्ये राबवले जातात. मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे लोक जोडलेले आहेत. आमचे काही ट्रेनिंग पार्टनर्स पण आज आलेले आहेत, त्याच्याबद्दलही मला अभिमान वाटतो. आमची वनमित्र मोहीम ही एक खास मोहीम आहे ज्याच्यामध्ये आपण शतकानुशतकं जे वनां आदिवासीच नव्हे त्यामध्ये आदिवासींशी जोडलेले इतरही काही समाज घटक आहेत, तर त्या सगळ्यांच्या वनात राहण्याचा आणि वन वापरण्याचा हक्क जो आहे तो अबाधित राहावा म्हणून त्याच्यासाठी अनेक वर्ष पूर्ण देशपातळीवरती प्रयत्न चालू होते. 2006 साली हा कायदा केंद्र शासनाने पारित केलेला आहे. कारण ब्रिटिश काळामध्ये जेव्हा ब्रिटिश आले आपल्या देशामध्ये त्यावेळेला आपले आदिवासी बांधव हे सगळे त्यांनी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट आणला, म्हणजे वनांचं तुम्ही जतन आणि संवर्धन करा, आणि या नावाखाली त्यांनी जे नैसर्गिक हक्क होते त्यांचे तेही नाकारले आणि त्या कायद्यामध्ये अनेक वर्षांपासून आपले आदिवासी बांधव भरडले जात होते, त्यांच्यावर अन्याय होत होता. तर याला काही प्रमाणात दूर करण्यासाठी हा नवीन कायदा आलेला आहे आणि त्याचं संपूर्ण काम हे महाराष्ट्र राज्याकरिता TRTI ही संस्था त्यामध्ये नेतृत्व करत आहे. जवळजवळ 2 लाख आदिवासी बांधवांपर्यंत हे त्यांचे हक्क पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि उर्वरित काम आता सुरू आहे. आपल्याकडे सुसज्ज आणि दुर्मिळ असं पुस्तकांचं ग्रंथालय आहे. आपण पुण्यामध्ये अनेक संस्था अशा आहेत, अनेक महाविद्यालयं, पुणे विद्यापीठ आहे की ज्यांच्याकडे अनेक प्रकारचे दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आहे. त्याच्याच जोडीनं आदिवासीशी संबंधित अनेक येईल किंवा जिथं अपेक्षेनं जाता येईल असं आमचं ग्रंथालय आहे. 1 लाखापेक्षा जास्त पुस्तकं आमच्याकडे संग्रह आहे. आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आमच्या आदिवासी संस्थेच आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा भाग आहे. पुणे दर्शनची बस आमच्याकडे नियमित येते. पुण्यात येणारे सर्व परदेशी पर्यटक आमच्या संस्थेला अवश्य भेट देतात. पुण्यातल्या अनेक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन आमच्या पुण्यातल्या थोड्या आपल्यासारख्या प्रौढ व्यक्तीला मात्र त्याबद्दल काहीच माहिती नसते. मला स्वतःलाही तिथं जाईपर्यंत आणि तिथे हजर होईपर्यंत मला त्याची माहिती नव्हती. पण तू ज्यांनी अजून भेट दिली नसेल त्यांनी अवश्य आपल्या मित्रपरिवाराला घेऊन भेट द्यावी. याच्याच जोडीनं आपण आदिवासी हस्तकला, आदिवासींचं पारंपरिक नृत्य आणि आदिवासींच्या जीवनावरचे लघुपट याची प्रदर्शन भरवत असतो. आमच्याकडे जवळपास 70 सुंदर बनवलेले आहेत. आपण वेळोवेळी त्याचं प्रदर्शन भरवत असतो आणि सगळ्यांनी आपलं हे सांस्कृतिक धरोहर जे आहे, आपली जी परंपरा जतन केलेली आहे, खरी परंपरा, त्याचं सगळ्यांनी एकदा तरी अनुभव घ्यावा असं मला निश्चितच वाटतं. ह्या सगळ्या दुर्मिळ गोष्टी आहेत आणि या सगळ्या दुर्मिळ गोष्टींचा आपण हा समुच्चय आज आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सादर केलेला आहे. बरेच जण आमच्याशी मुळातच सहयोगी असल्यामुळे त्यांना या गोष्टींची माहिती असेल, परंतु तितक्या बारकाव्यानं कदाचित या गोष्टींची माहिती होणार नाही. तर केवळ आपल्याला या सगळ्या गोष्टींचा केवळ परिचय न ठेवता आपण त्याच्यात सखोल अशी माहिती घ्यावी अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे या निमित्ताने. आणि आता मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर मंजिरी परांजपे त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगू शकतील की नेमकं असं काय आहे जे आदिवासी जीवनाकडे लिहावं अशी प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली. आपण सगळ्यांनी त्यांचा हा प्रवास ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. आदिम अशा 3 जमाती
कातकरी, कोलाम आणि माडिया. माडिया हे बस्तर भागातले गडचिरोली जंगलामध्ये वास्तव्य असलेली ही जमात. माडिया जमातीची भावसरा दिवसेंदिवस लोप पावत चाललेली आहे. शहराशी संबंधित नवी पिढी आल्यामुळे, जंगलात राहणारी ही पिढी शहराशी जास्तीत जास्त संबंध आल्यामुळे, मातृभाषा या नव्या पिढीची याच जमातीतल्या तरुणांची विस्मृतीत जाण्याची भीती वाटू लागलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. अधिक येणं ह्याचीही गरज आहे. विविध सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवकांना आणि संशोधकांना माडिया भाषा समजावी या हेतूनच डॉक्टर मंजिरी परांजपे, मैथिली देखणे जोशी, रुजुता केळेकर आणि ख्रिस्तीन प्रायस अशा चौघींनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यापैकी या सगळ्यांच्या मुख्य सूत्र मंजिरी परांजपे, ज्या पुणेकरांना इथल्या मुळातल्या जर्मनच्या एक ज्येष्ठ प्राध्यापिका म्हणून माहिती आहेतच, त्याच जोडीला रंगमंचावरनं उत्तम शब्दफेक करत उत्तम अभिनय साकारणाऱ्या थिएटर अकॅडमीच्या अभिनेत्री पण आहेत हेही बऱ्याच जणांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. अशा नमस्कार. आदरणीय डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर मान्यवर आणि मित्र हो, माडिया शिकूया हे आमचं पुस्तक आज आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रसिद्ध होत आहे आणि त्याचं प्रकाशन प्रकाश भाऊ आणि मंदा वहिनींच्या हस्ते होत आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे. त्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला या सगळ्या प्रवासात खूप मदत केली त्यांचं ऋण मी वाचून दाखवणार आहे, कारण थोड्या वेळात मला सगळ्यांची नावं घ्यायची आहेत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे माडिया ही आदिवासी जमात ही गडचिरोली आणि छत्तीसगडमधल्या बस्तर भागामध्ये आपल्याला आढळून येते आणि ही लोकं जी भाषा बोलतात ती माडिया भाषा आहे. अभ्यासकांच्या मते ती गोंडी भाषेची एक बोली आहे, परंतु स्वतः माडिया मात्र ती काहीही संबंध नाही असंच मानतात. या भाषेशी माझा पहिला परिचय हा लोकबिरादरी प्रकल्पामुळे आला. गडचिरोलीच्या माडिया गोंड या आदिवासींचं अतिशय कष्टमय जीवन आणि त्यांची होणारी पिळवणूक यामुळे अस्वस्थ झालेल्या बाबा आमट्यांनी 1973 साली लोकबिरादरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि टीमनं या प्रकल्पाची धुरा आपल्या हातात घेतली हे महाराष्ट्राला माहितीच आहे. गेली 45 वर्ष हे काम अव्याहत चालू आहे आणि मी तिथे प्रथम 1983 साली गेले. त्यावेळेला प्रकाश भाऊ, मंदा वहिनी आणि सगळे कार्यकर्ते हे माडिया भाषेत माडिया लोकांशी संवाद साधत होते, कारण माडिया हा केंद्रबिंदू मानून हा प्रोजेक्ट निर्माण झालेला आहे. पूर्वक त्यांनी ही भाषा आत्मसात करून घेतलेली होती म्हणून आम्ही आमचं पुस्तक या सगळ्यांना अर्पण केलेलं आहे. हे काम लोकबिरादरीचं आजही चालू आहे, सतत वाढतं आहे. तिथे नवे नवे शिक्षक, डॉक्टर्स, कार्यकर्ते येत आहेत आणि त्यांनाही माडिया भाषा शिकण्याची गरज आहे, त्यासाठी एक पुस्तक हवं असं डॉक्टर अनघा आमटे म्हणजे मंदा वहिनींची सून हिने असं म्हटलं की ठीक आहे हे काम मी करते. याचं कारण असं की मी पुणे विद्यापीठामध्ये जर्मनची प्रोफेसर होते आणि जर्मन भाषेचं अध्यापन कसं करावं हा माझा अध्यापनाचा आणि संशोधनाचा जवळजवळ 30-35 वर्ष विषय होता, त्यामुळे मला असं वाटलं की या क्षेत्रात
आपला जो अभ्यास आहे, आपले जे अनुभव आहेत, त्याचा कदाचित इथे उपयोग होईल. परंतु अर्थातच पुस्तक करायची सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की खूप वेगळे सामोरं जायचं आहे. कारण मुळामध्ये ही भाषा समजावून घ्यायची आहे. ही भाषा बोली आहे, लेखी दस्तऐवज काहीही नाही, आणि वेगवेगळ्या भागामध्ये ती थोडी वेगवेगळी बोलली जाते. या कामाची सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्हाला अतिशय मदत झाली ती पुण्याच्या संकेत जोशी, रुबी रमा प्रवीण आणि प्रफुल्ल गुंदेचा यांनी संकलित केलेल्या माडिया पुस्तिकेची. त्यामुळे अचानक आमच्या हातामध्ये 300-350 माडिया शब्द आले आणि व्हर्ब्स म्हणजे क्रियापद कशी चालवतात हे पण आम्हाला समजलं त्या पुस्तिकेमुळे. परंतु असं असलं तरी अनेक नवीन प्रश्न आम्हाला पडले, सामोरे आले, आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो प्रवास होता त्यामध्ये आम्हाला अनेक माडिया लोक सगळ्यात बहुमोल मदत झाली ती आज जी स्टेजवर बसली आहे ती मनीषा मज्जी. ही हेमलकशाच्या शाळेतलीच आहे, पुण्यात असते सध्या, आणि भाषेचं अतिशय चांगलं भान तिला आहे. तिची आम्हाला सगळ्यात बहुमोल मदत झाली. मी तुम्हाला एकच फक्त आठवण सांगते की ती जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे आली तेव्हा मी तिला असं म्हटलं की नन्ना ती नान म्हणजे मी खाते हे मला माहिती आहे पण तुम खात आहे, तर एक क्षण पॉज गेला आणि मग ती म्हणाली हो आमच्या भाषेमध्ये कंटिन्युअस टेन्स आहे. आणि मी उडालेच अक्षरशः आणि मी तिला म्हटलं आता बस आता तुझी सुटका नाही. आणि आम्ही पुढे तिला खूप 3 महिने त्रास दिला आणि तिच्याकडनं सगळं व्याकरण आम्ही काढून घेतलं माडिया भाषेचं. त्याचबरोबर एक अतिशय हुशार हेमलकशाच्या शाळेत शिकलेला किशोर वसारे यांच्याशी माझा मेलवर आणि फोनवर सतत संपर्क होता. आणि या दोघांनी आणि हेमलकशाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या माडिया मुलींनी आमचं सगळं व्याकरण वाचून आम्हाला काही सूचना केल्या. आणि सगळं पुस्तक पूर्ण झाल्यावर मनीषा, शारदा आणि रमीला यांनी अतिशय शांतपणे हे सगळं पुस्तक वाचून काही करेक्शन्स केल्या, आम्हाला काही सूचना दिल्या आणि आमच्या शंकांची पण सुरुवातीला प्राथमिक गोष्टींसाठी सुरेश महांका आणि डॉक्टर पांडू पुंगाटी यांचीही आम्हाला मदत झाली. या सगळ्यांच्या मदतीखेरीज हे पुस्तक होऊ शकलं नसतं, त्यामुळे मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. माडिया भाषेला लिपी नाही आहे त्यामुळे आम्ही पुस्तकामध्ये देवनागरी लिपी वापरली आहे. ही भाषा शिकवण्यासाठी कोणी शिक्षक असेल असं आम्हाला वाटलं नाही त्यामुळे हे अध्ययनासाठी आम्ही बनवलं आहे. म्हणजे कुणीही हे पुस्तक हातात घेऊन माडिया भाषा शिकू शकेल अशी आम्हाला खात्री आहे. भाषा शिकवण्याच्या शास्त्रोक्त आणि अत्याधुनिक पद्धती आम्ही यामध्ये वापरल्या आहेत, त्यामुळे आदिम भाषा आणि अत्याधुनिक पद्धती असं अनोखं मिश्रण या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. शक्यतो मराठीमध्ये भाषांतर करायला न लागता दृश्य माध्यमातून किंवा उदाहरणामधनं ही भाषा शब्द असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सहज शिकता येतील असे व्याकरणाचे नियम तयार करून दिले आहेत. 10 पाठ आहेत, प्रत्येक पाठात भरपूर सराव दिले आहेत. 5 धड्यांनंतर एक चाचणी आहे आणि पुस्तकाच्या शेवटी सगळ्या सरावांची चाचणींची उत्तरं आहेत. व्याकरणाचे नियम, स्पष्टीकरण आणि तक्ते आहेत आणि सर्व शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. मुख्य म्हणजे या उतारे आणि काही श्रवण कौशल्याचे सराव यांचा एक ऑडिओ पेनड्राईव्ह आम्ही या पुस्तकाबरोबर देत आहोत, त्यामुळे या भाषेची लय आणि उच्चार हे समजण्यासाठी त्याचा नक्कीच खूप उपयोग होईल. अर्थातच या भाषेची सुरुवात कशी झाली, या भाषेचं उच्चारशास्त्र यामध्ये अजून खूप संशोधन करायची गरज आहे. हे पुस्तक लिहिण्यामध्ये मैथिली टिळेकर यांचा बहुमूल्य सहभाग आहे. या दोघींची जर्मन भाषा अध्यापनाच्या संदर्भातली जाण, नाविन्यपूर्ण कल्पना आणि कामाविषयीची आत्मीयता याचा या पुस्तकाला खूप उपयोग झाला आहे. मी विशेष उल्लेख करीन तो मैथिली देखणेचा.
की जिची अगदी सुरुवातीपासून ते पेन ड्राईव्ह करेपर्यंत मला सतत साथ होती. या दोघींच्या जोडीनं ख्रिस्टीन फरायस त्यांना यातल्या सर्व दृश्य भागाची जबाबदारी घेतली आणि अतिशय देखणं लेआउट या पुस्तकाचं तिने केलं आहे. जवळजवळ 700 इमेजेस आम्ही या पुस्तकामध्ये वापरलेली आहेत. याखेरीज क्षमा खरे, नुपूर खिस्ती, मृणाल शेवडे, गौरी दिंडोरे, स्नेहा महाजन या सगळ्यांच्या मदतीमुळे माझं हे काम खूप सोपं झालं. या सगळ्या गुणी मुली ह्या माझ्या एकेकाळच्या विद्यार्थिनी आहेत, ठिकाणी जर्मन भाषेच्या प्राध्यापिका आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे ल म कडू आणि जयदीप कडू यांनी बनवलं आहे आणि त्याचा फोटो हा हेमलकसा इथे काम करणारे डॉक्टर लोकेश तमगिरे यांनी काढलेला आहे. या सगळ्यांनी पुस्तकाचा हेतू लक्षात घेऊन कोणतीही आर्थिक अपेक्षा तर केली नाहीच, पण अतिशय ऊर्जेनं खूप इंटरेस्ट घेऊन खूप उत्तम गुणवत्तेचं काम केलं. ऑडिओ पेनड्राईव्हसाठी मनीषा मज्जी, अनिल मज्जी, पांडू मज्जी, विद्या पुंगाटी आणि पांडू पुंगाटी या सगळ्यांनी आपले व्हॉइस ओव्हर केला, आपले आवाज दिले आणि नेहा स्टुडिओचे दर्शन पोळ यांची आम्हाला खूप मदत झाली. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी आणि निलिमा गुंडी, डॉक्टर निलिमा गुंडी यांनी मराठीसाठी, तर डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी परस्पर संबंधासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. लोकबिरादरी प्रकल्पानं आणि त्यांच्या अनेक मित्रमंडळींनी छायाचित्र उपलब्ध करून दिली. आमचं पुस्तक पहिली हे तयार झाला, पहिलं व्हर्जन, तेव्हा डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदा आमटे, डॉक्टर गणेश देवी जे या क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत, विलास मनोहर अशा अनेकांनी या पुस्तकाचं कौतुक केलं आणि त्यामुळे सगळ्या टीमचा उत्साह. आज आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था हे पुस्तक प्रसिद्ध करत आहे, याचं सगळं श्रेय या संस्थेचे आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याकडे जातं. मला त्यांचा नंबर खूप आधी मिळाला होता, पण मी त्यांना फोन करायचं थोडंसं पुढे ढकलत होते, कारण असं वाटलं की सरकारी अधिकाऱ्याला हे सगळं समजावून द्या, कन्व्हिन्स करा, ही खूप अवघड गोष्ट आहे, ते आपल्याला जमेल का. मी जेव्हा अखेर त्यांना पहिला फोन केला तेव्हा इतका सुखद धक्का आम्हाला बसला आणि त्यांच्या ऑफिसमध्ये पण आवडे मॅडम, संकेत जोशी आणि इतर सगळ्या सहकाऱ्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि खरोखरच एक मोठा सुखद धक्का बसला. त्यामुळे आवडे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी एकदा TRTIला जरूर भेट द्या असं मला वाटतं. या सगळ्यांची मी अतिशय मनापासून ऋणी आहे. केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे 600 बोलीभाषा आहेत आणि त्यातल्या अनेक भाषा या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मी जेव्हा या भाषेच्या पोटात शिरायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही भाषा जिला आपण प्रिमिटिव्ह म्हणतो ती इतकी समृद्ध आहे, कारण कुठल्याही भाषे किती विकसित आहे हे ठरवण्याचं आधुनिक भाषाशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं परिमाण म्हणजे त्याचं क्रियापद. तर माडिया भाषेचं क्रियापद हे अतिशय गुंतागुंतीचं, व्यामिश्र आणि अतिशय विकसित आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये फुल कॉन्ज्युगेशन आहे जसं मराठीमध्ये आहे तसं. पण मी खातो हे वेगळं आहे, मी खात नाही याला वेगळं क्रियापदाचं रूप आहे आणि त्याचं परत फुल कॉन्ज्युगेशन आहे. तू खातेस का याला क्रियापदाचं वेगळं रूप आणि त्याचं फुल कॉन्ज्युगेशन आहे. तसंच साधा वर्तमान काळ यांच्या जोडीलाच रीती, चालू आणि पूर्ण काळ तिन्ही काळांमध्ये आहेत. विद्यार्थ, अज्ञार्थ मी याच्यावर खूप बोलू शकते, कारण मी जेव्हा हे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी इतकी एक्साइटेड होते की मला भेटणाऱ्या बहुतेक सगळ्यांशी मी याच विषयावर बोलत होते. तर मला याचा खरंच खूप मला समाधान आहे की अशा एका समृद्ध भाषेचं की जी हळूहळू लोप पावत चालली आहे या पुस्तकाच्या रूपाने आणि तिचं व्याकरण लिहून काढण्यामध्ये माझा थोडासा हातभार लागला याचं मला खूप समाधान आहे. या पुस्तकामध्ये जो व्याकरणाचा भाग आम्ही समाविष्ट करू शकलेलो नाही
आणि या भाषेतले आणखी शब्दसंपत्ती, त्यातली गाणी, त्यातली गोष्टी, या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करणं हा आम्ही आमचा कामाचा पुढचा टप्पा मानतो. लोकबिरादरी करेल ह्याची पूर्ण खात्री आहे. आणि आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेनेही आम्हाला या कामामध्ये सहकार्य करावं अशी या निमित्ताने मी अपेक्षा करते. तसंच आदिवासी शाळांमध्ये जसं आपल्या मराठी शाळांमध्ये मराठी हा एक विषय असतो, ती आपली मातृभाषा असली तरी, तसं आदिवासी शाळांमध्ये ती ती आदिवासी भाषा हा एक विषय असावा. माडिया भाषा हा एक विषय असावा, त्यामुळे या भाषा लुप्त न होता त्यांची जोपासना होईल असं मला वाटतं. आणि यासाठी कुलकर्णी सरांनी जरूर प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करते. हे काम करताना मला आणि माझ्या सगळ्या टीमला खूप आनंद मिळाला, खूप शिकायला मिळालं, भाषा व्यवहाराविषयीचं भान समृद्ध झालं. आवडे मॅडम म्हणल्या तशा जर्मनकडनं आम्ही आनंदवन आणि लोकबिरादरी या दोन्ही प्रकल्पाशी मी गेली 35 वर्ष खूप जवळनं माझी ओळख आहे. आणि या प्रकल्पामुळे मला खूप काही मिळालं आहे, माझं जीवन खूप समृद्ध झालं आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्तानं काहीतरी या प्रकल्पासाठी करता आलं याचंही मला समाधान आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्राला या समृद्ध भाषेची ओळख व्हावी, या भाषेशी ज्यांचा संबंध कमी झाला आहे अशा माडियाच्या नवीन पिढीसाठी, आणि गडचिरोली भागात विविध स्तरावर काम करणाऱ्या अनेक लोकांना ज्यांना माडिया शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या पुस्तकाचा उपयोग व्हावा एवढीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मंजिरी. म्हटलं की पुणेकरांना जोरदार उत्साह असतो, पण तशा अर्थानं मी मंजिरीचं आभार नाही मानले. किती व्यापक प्रकारे या माडिया भाषा शिकवण्यासंबंधातलं पुस्तक लोकांना शिकण्यासाठी मांडताना काय पद्धतीनं व्यापक विचार केलेला आहे, किती तऱ्हेच्या मंडळींची मदत काय काय स्वरूपात घेतलेली आहे हे त्यांच्याकडनं ऐकताना हे किती अवघड काम होतं. त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख केला की ज्यांच्यातर्फे हे प्रकाशित होत आहे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, माझ्याकडे गेली 40 वर्ष काम करत असताना विविध तऱ्हेच्या सरकारी संस्था आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांची जबाबदारी येत असते. या इथेही मी येत असताना हो म्हणावं का न म्हणावं असं म्हणत असताना आमटे पतीपत्नी आहेत म्हणले. आणि आत्ता मंजिरींनी उल्लेख केल्याप्रमाणे इथे आल्यानंतर किरण कुलकर्णी आणि आवडे मॅडम या दोघांशी बोलताना मला बरं वाटलं. दोघंही शासनाच्या व्यवस्थेत असूनही मस्त हसू शकतात हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर आत्ता मंजिरींनी जिला दाद दिली त्या मनीषा मज्जी जिला ज्ञान असलेली ही विद्यार्थिनी ती आपल्याला अगदी थोडक्या शब्दात मनोगत मांडते. माननीय मनीषा वर्मा मॅडम, विभाग, डॉक्टर किरण कुलकर्णी सर, आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, आणि लोकबिरादरी प्रकल्पाचे अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ, डॉक्टर मंदाकिनी वहिनी, मराठी लोकबिरादरी प्रकल्पाचे जी प्रोजेक्ट आहे त्यातून मुलांना जी माड्या पुस्तक लिहिलं त्याची खूप उपयोग होईल असा, किंवा संस्कृती काय आहे आपल्याला जगपुढे आणण्यासाठी मदत होईल
यासाठी जी पुस्तक लिहिली त्याच्यात मंजिरी मॅडम हे पुस्तक लिहिताना खूप इंटरेस्टेड होते. त्यांना माड्या त्यांनी परुसाने पुस्तक लिहिण्याची सुरुवात केलीत आणि त्यांनी ती खूप छानपणे शिकून घेतले व पूर्ण केलीत. मराठीसारखंच माड्या भाषेचं सुद्धा व्याकरण असते हे मला पुस्तक लिहिताना कळालं. त्याआधी मी कधी व्याकरणाबद्दल विचार केली नव्हती. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था यांना मी आम्ही आणि आमच्या माड्या भाषेच्या अभ्यासक्रमामध्ये माड्या भाषेचे पुस्तक ठेवावी ती आम्हाला अभ्यास करायला व जी मुले माड्या भाषा विसरत चालले त्यांना ती नेहमी उपयोगी पडेल. आणि जी बुकची ऑडिओ रेकॉर्डिंग केले त्यात स्वतःची आवाज स्वतः ऐकायला फार मजा आली. हे सर्व करताना आम्ही खूप एन्जॉय केला. मंजिरी मॅडमचे टीम आणि मी मिक्स होऊन खूप एन्जॉय केला आणि बुक्स पूर्ण केला. धन्यवाद. मनीषासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या देऊया. चार कमी जास्त नका करू. चार प्रकाशन आहेत. सर्वप्रथम आजचा मुख्य समारंभ ज्या पुस्तकाच्या निमित्तानं आहे या पुस्तकाचं प्रकाशन पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे यांच्या हस्ते या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्वप्रथम होईल. इकडनं द्या इकडनं द्या. यानंतर आदिवासी संग्रहालयासाठी श्रीमती रोझी यांच्या मदतीनं तयार केलेल्या कोड ऑफ एथिक्स याचंही प्रकाशन या ठिकाणी होईल. कोड ऑफ एथिक्स म्हणजे काय आहे तर मोजक्या शब्दामध्ये या नियमावली इंटरनॅशनल कमिटी ऑफ म्युझियम यांनी तयार केलेली ती याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. या भाषेचं टेक्स्टबुक नाही तर संदर्भ पुस्तक आहेत. शिकवायचं कसं याच्या 11 कार्यपुस्तिका केलेल्या आहेत. त्याचं आदिवासी शाळेतल्या शिक्षकांसाठी उपयुक्त 11 आदिवासी बोलीभाषेत अनुवादित करण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या मराठी क्रमिक पाठ्यपुस्तकावर आधारित कार्यपुस्तिकेचं प्रकाशन धन्यवाद. पहिली मराठी भाषा पुस्तकाचं दृकश्राव्य प्रणालीत तयार केलेल्या
11 आदिवासी बोली भाषांमधल्या पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होत असताना माधुरी यादवाडकर या दृकश्राव्य माध्यमाच्या साथीनं चित्रफितीच्या सहाय्यानं याबाबत बोलत आहेत. त्याआधी बोलतील आणि पाठोपाठ प्रकाशन. माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित अभ्यासक, मी एक मिनिट घेणार आहे फक्त सगळ्यांचा. याबद्दलची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवी म्हणून आपण एक भाग आत्ता बघितला की भाषेचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि ज्या भाषेतनं आपले विद्यार्थी शिकत आहेत अशा 6 वर्षांच्या विद्यार्थ्यांबद्दल मी एक मिनिट बोलणार आहे. शिक्षण क्षेत्रात आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांबरोबर काम करताना माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे भाषेचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर जेव्हा आपले 6 वर्षाचे विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये शिकायला जातात तेव्हा ते स्वतःबरोबर काय आणतात आणि तिथे मात्र त्यांना पाठ्यपुस्तक ह्या माध्यमातूनच शिक्षणापर्यंत जायचं आहे ते पाठ्यपुस्तक मात्र प्रमाण भाषेत आहे. आणि असं असताना बोलीभाषा बोलायची नाही कारण प्रमाण भाषेत त्यांना लिखाण करायचं आहे, पुढचं शिक्षण सगळं त्याच्यात होणार आहे असं कंपल्शन झाल्यामुळे त्यांच्या भाषेशी संपर्क जे त्यांच्याबरोबर त्यांनी आणलं आहे त्याच्याशी संपर्क तुटतो आहे अशी परिस्थिती. त्यातनं ते केविलवाणे झालेले विद्यार्थी आणि संभ्रमात असलेले हे सगळं आम्ही आदिवासी विकास विभागात काम करणाऱ्या सगळ्यांनी बघितलं आहे. ती दयनीय अवस्था त्यातनं बाहेर पडायचं तर नक्की काय करायचं हा निर्णय होण्याची गरज होती. तो निर्णय आयुक्त सर आणि मान्यवरांनी सगळ्यांनी घेतला आणि मग आम्ही एक मोठं महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं ते म्हणजे 11 महत्त्वपूर्ण जास्तीत जास्त आदिवासी भाषा ज्या बोलल्या जातात महाराष्ट्रामध्ये त्या महत्त्वपूर्ण भाषा निवडल्या ची सगळी क्रमिक पुस्तकं आणि चौथीचं एक पुस्तक असं आम्ही 11 भाषांमध्ये अनुवादित केलं. हे पहिलं पाऊल आहे, ही काही अचीवमेंट नाही आहे शेवटची, पण ते केलं त्यामुळे शिक्षकांना त्या पुस्तकांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून काय नक्की शिकवायचं मुलांच्या भाषेतले शब्द काय आहेत हे अवेलेबल झालं. आता ही पुस्तकं तर तयार झाली, ही पुस्तकं म्हणजे संदर्भ पुस्तकं आता आपल्या त्यातनं ते मुलांशी संवाद साधणार आहेत त्या भाषेतनं. पण हा संवाद साधायचा कसा, या पुस्तकाचा नक्की वापर कसा करायचा हे त्यांना कुठे माहिती. अचानक एकदम साधन हातात दिलं म्हणजे त्या माध्यमातून शिक्षण नाही मिळत, त्यामुळे ते वापरायचं कसं याच्यावरती प्रयोग केले गेले आणि त्यातनं त्याच्या कार्यपुस्तिका तयार झाल्या ज्याचं प्रकाशन आपण आत्ता केलं. पुढचं पाऊल टाकण्याची संधी आम्हाला मिळाली ती अशी की दृकश्राव्य माध्यमामध्ये उपलब्ध असलेलं आम्हाला मिळालं. मग आम्ही पुढचा धाडसी निर्णय असा घेतला की आपलेच शिक्षक आदिवासी भाषा बोलणारे आपलेच शिक्षक ते रिसोर्स पर्सन म्हणून आम्ही घेतले आणि त्यांना इयत्ता पहिलीचं दृकश्राव्य माध्यमात उपलब्ध असलेलं पुस्तक त्या पुस्तकाचं 11 भाषेमध्ये आपण अनुवादन केलं. डब पब्लिश करताना खूप आनंद होत आहे कारण मुलांना शिकण्याच्या आनंदाच्या संधी आपण अशा हातात देणार आहोत. तर हे पुस्तक म्हणजे नक्की काय आहे याची 2 मिनिटाची फीत आपण बघूया आणि मग त्याचं उद्घाटन करूया. महाराष्ट्रातील 500 आश्रमशाळेत आणि इतर अनेक शाळांमध्ये निरनिराळ्या बोलीभाषा बोलणारी आहेत. महाराष्ट्रात 50 जास्त आदिवासी बोलीभाषा वापरल्या जातात. विद्यार्थ्यांना आपली बोलीभाषा जवळची असते परंतु इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे. प्राथमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची घरची भाषा आणि पुस्तकातली भाषा यांचा मेळ घातला गेला तर ते शिक्षणाशी आणि शाळेशी लवकर जोडले जातील. खाली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तसंच बोली भाषेतील तज्ज्ञ शिक्षकांनी पहिली ते चौथीच्या अनुवादित केलेल्या पुस्तकांपैकी
पहिलीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकाला घेऊन झंकार ऑडिओ कॅसेट्स यांच्या सहाय्यानं एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आणि प्रायोगिक तत्वावर 11 आदिवासी बोलीभाषेत पहिलं मराठीचं दृकश्राव्य पुस्तक तयार केलं. इगा बातल मोडिता तोडी अडी हुंजता, इगा बातल मोडिता तोडी अडी हुंजता, ए ते नांता ए ते नांता, इगल बातल हुडीला बेस्ता पेडेंज, इगा बातल हुडीला बेस्ता पेडेंज, हुडीला हुयुम मेलेंग वायर पोरो. नाका उन्हें अक्षर है ए मैं चुपार ओठो ना बरोबर नाका एटे चालू मिनी जुमू घाल चाले दो फुट. दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव पाहणाऱ्याच्या मेंदूवर जास्त काळ टिकतो. शिकण्याच्या या माध्यमामुळे मुलंही विषयाला लवकर जोडली जातील आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईल. या प्रायोगिक तत्वावर केलेल्या 11 पुस्तकरूपी पेन ड्राईव्हचं आज लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. तर आपल्या या 11 बोली पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. आपण टाळ्या वाजवूया. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर काही सन्मान आपण करणार आहोत. अगदी आरंभाला डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाच्या मुख्य लेखिका डॉक्टर आपण करणार आहोत. मगाशी झालं तो त्यांचा स्वागतपर सन्मान होता पुणेकरांसाठी म्हणून सांगतो आणि आता आपण त्यांचा लेखिका म्हणून सन्मान करत आहोत. या आपण. हां आपण या ना. त्यांच्या पाठोपाठ सभागृहातनं मी व्यासपीठावर आमंत्रित करतो मैथिली देखणे जोशी. या ही एक लेखिका आहेत पुस्तकाच्या, त्यांचा सन्मान होतोय. लेखिकांपैकी रुजुता
टिळेकर आणि ख्रिस्तीन फरायस या दोघी भारताबाहेर असल्यामुळे त्यांचा आपण आत्ता सन्मान करू शकत नाही आहोत. यानंतर मीडिया भाषेत माडिया भाषेतल्या संदर्भातलं मार्गदर्शन करण्याबद्दलचे सन्मान आहेत. याच सगळ्या मंडळींच्या शुभ असते. त्यामध्ये सर्वप्रथम मनीषा सभागृहातना आमंत्रित करतो. यांच्या आणखीन तीन सहकारी विद्या पुंगाटी माडिया लिहित असताना त्याबद्दलचा हा सन्मान आहे. त्यांच्या पाठोपाठ संकेत जोशी त्यांच्या पाठोपाठ रुबी रमा प्रवीण रुबी रमा प्रवीण आणि त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल गुंदे आधी लेखिकांचे सन्मान झाले. पाठोपाठ माडिया भाषेतल्या मार्गदर्शनाबद्दल सन्मान झाले. आता कामातल्या एकूण सहभागाबद्दल सन्मान करतो. क्षमा खरे नुपूर ख्रिस्ती मृणाल शेवडे स्नेह महाजन आणि मुद्रांकन ऑफसेटच्या कामाबद्दल नितीन शहा यानंतर कोड ऑफ एथिक्स यातल्या सहभागाबद्दल श्रीमती रोझी यांचा सन्मान आयुक्त किरण कुलकर्णी करतील. श्रीमती रोझी यानंतर स्वयंप्रेरणेनं ई ट्राईब यावर फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची चित्रफीत तयार केल्याबद्दल आणि आदिवासी भाषांचे अनुवाद करण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेतल्याबद्दल प्राची साळवे यांचा सन्मान
इयत्ता पहिलीच दृकश्राव्य माध्यमातून बालभारती पुस्तक 11 आदिवासी भाषेंमध्ये अनुवादित केल्याबद्दल सत्यजित पंगू जी करतील. धन्यवाद धन्यवाद. यानंतर सन्माननीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, मंजिरी परांजपे मॅडम, आमच्या सह आयुक्त असलेल्या नंदिनी मॅडम, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली आणि स्टेजवरती उपस्थित असलेली मनीषा, या कार्यक्रमा सुधीरजी गाडगीळ, मला आता माझ्यासमोर बसलेल्या दर्शकांमध्ये अनेक चेहरे ओळखीचे, ज्या सर्वांची नावं मी खरं तर घ्यायला पाहिजे पण सगळ्यांची नावं घेतली तर त्यातच माझा भाषणाचा वेळ संपेल म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व माझे मित्र, स्नेही आणि अतिशय प्रेमादराने या संस्थेच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलेले संस्थेचे हितचिंतक, खरोखरच आता आहे असं मला वाटतं. ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, या संस्थेनं पब्लिकली घेतलेला पुण्यातला हा एक महत्त्वाचा, बऱ्याच काळानंतर झालेला पहिला कार्यक्रम आहे. पुण्यात असूनसुद्धा TRTIचं अस्तित्व जेवढं जाणवायला पाहिजे तेवढं अनेक कारणामुळे आत्तापर्यंत पुणेकरांना हे अस्तित्व जाणवलं नाही. पालकांनी आणि मंजिरीताईंनी सुद्धा बोलता बोलता केलेलं आहे. आम्ही मात्र असं ठरवलं की आता पुण्याच्या मुख्य प्रवाहामध्ये हा जो एक आदिवासी मुक्त प्रवाह आहे हा घेऊन आमची संस्था जी काम करते आहे हा आम्ही या मुख्य प्रवाहापुढे आत्मविश्वासाने मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे आत्मविश्वासाने मांडताना खरंच मला काही माझे अनुभव आपल्या सर्वांशी असं आवर्जून वाटतंय. या संस्थेचा आयुक्त म्हणून जेव्हा मी कार्यभार स्वीकारला, आदिवासींशी माझा, आदिवासी समाजाशी माझा यापूर्वी काही ना काही प्रमाणात संपर्क आलेला होता, पण खरोखरच तुम्हाला सांगतो की आदिवासी समाजाची संस्कृती, त्यांची विचारपद्धती, त्यांची निरागसता, या सगळ्याचं जे विश्वरूप दर्शन मला घडलं, खात्री बनलेली आहे की आत्ताच्या आपल्या मुख्य प्रवाहातली जी गोंधळलेली अवस्था आहे अनेक पातळ्यांवरती, त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या समाजाकडे, या समूहाकडे, या संस्कृतीकडे आपल्याला सापडू शकतात. आणि हे मार्गदर्शन मुख्य प्रवाहाने आदिवासी प्रवाहाकडून घ्यायला पाहिजे असं जेव्हा मला वाटलं तेव्हा पहिली अडचण हा आदिवासी प्रवाह न्यायचा नक्की कसा. अनेक माध्यमं होती, अनेक मार्ग पण होते, पण ती सगळी माध्यमं अंमलात आणणं याच्यामध्ये अनेक आव्हानं पण होती. विशेषतः शासकीय चौकटीमध्ये काम करताना ज्या काही मर्यादा पडतात त्या मर्यादाही होत्या. परंतु आदिवासी विकास विभागाने एक स्वायत्त संस्था म्हणून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला जी मान्यता, त्याच्यातून एक प्रकारची संधी हे काम करण्यासाठी संस्थेला उपलब्ध झाली. ती संधी अशी की नेहमीच्या प्रशासकीय चौकटीतलं, ज्याला कधी कधी साहित्यिक भाषेमध्ये लाल फितीच्या चौकटीतलं म्हटलं जातं, त्याच्यातून बाहेर पडून स्वतंत्रपणे इनोव्हेटिव्ह पद्धतीने काही करण्याची संधी या संस्थेला उपलब्ध झाली. कारण ही संस्था आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेली. आता हे फार गमतीशीर असं इक्वेशन होतं, म्हणजे शासकीय चौकट काही प्रमाणात तर मानायची, आदिवासी विकास विभागाच्या नेतृत्वाखाली तर काम करायचं आणि तरी देखील काही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणायच्या.
हा जो मुद्दा होता हा अतिशय कौशल्याने आणि चतुराईने संस्थेनं गेल्या वर्षभरात हाताळला आणि काही महत्त्वाचे प्रकल्प पणाने आधी पूर्ण केले आणि ते पूर्ण केल्यानंतर मग आम्ही म्हटलं तसं आम्ही आत्मविश्वासाने हा आदिवासी प्रवाह आता मुख्य प्रवाहासमोर उभा आहे. ही आता जबाबदारी मुख्य प्रवाहाची आहे या आदिवासी प्रवाहाकडून मार्गदर्शन घेण्याची. जेव्हा गव्हर्नमेंट म्हणून काम मी आता आदिवासी विकास विभागाचा आयुक्त देखील आहे गव्हर्नमेंट म्हणून काम करताना जे काही डायलेमा समोर येतात समजले जातात जी विचारद्वंद्व आहेत त्यातलं एक महत्त्वाचं द्वंद्व हे आहे की आदिवासी समाजाची संस्कृती संवर्धन करता करता त्यांना मेनस्ट्रीममधल्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या भारतीय राज्यघटनेनुसार कशा उपलब्ध करून द्यायच्या. या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत असं वरकरणी वाटू शकतं पण संस्कृती संवर्धनाच्या नादामध्ये आदिवासी समाजाला संधी नाकारणं त्या संधी देण्याच्या नादामध्ये संस्कृती हरवून बसणं योग्य नाही अशा प्रकारचा हा डायलेमा आहे आणि या डायलेमाला अतिशय गांभीर्याने विचारपूर्वक मार्ग काढणं उत्तरं शोधणं हे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं मुख्य काम आहे आणि संस्थेनं हे काम अतिशय जबाबदारीनं पार पाडणं सुरू केलेलं आहे. त्याचं मुख्य कारण असं की संशोधनातून आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासातून येणारी परंपरेचं एक प्रकारचं भान आणि अतिशय गुंतागुंतीचं असं जे आजूबाजूचं वर्तमान आहे त्या वर्तमानाची जाणीव या तिन्हीचा समुच्चय आहे या संस्थेमध्ये असल्यामुळे. या संस्थेचे जे सेवक आहेत संस्थेमध्ये कार्यरत सगळे जे कर्मचारी आहेत सगळ्या समित्यांमध्ये जात पडताळणी समित्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कार्यरत सगळे आणि गेल्या वर्ष दीड वर्षापासून कंत्राटी असो अगर नसो पण तन मन धनाने या संस्थेच्या कामकाजामध्ये वाहून घेतलेले असे माझे अनेक सहकारी या सगळ्यांनी अतिशय जबाबदारीनं गेल्या वर्षभरात हा जो डायलेमा आहे त्याच्यावरती अतिशय कौशल्याने आणि चतुराईने उत्तरं शोधली. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हे ते उत्तर कसं असू शकतं त्याच्यामध्ये संस्कृती संवर्धन आणि मेन स्ट्रीमिंग त्याचं उदाहरण घालून देणारा आजचा कार्यक्रम आहे. आज आपण काय काय घडवलेलं आहे साधी गोष्ट नव्हती. 181 जमाती आदिवासी जमाती 45 प्रमुख गटांमध्ये विभागणी झालेल्या 1,05,00,000 लोकसंख्या या महाराष्ट्रामधली त्याचबरोबर 50 जास्त बोलीभाषा याच्यामध्ये काम करताना सर्वप्रथम 11 महत्त्वाच्या बोलीभाषा निवडल्या. खरं म्हणजे उर्वरित भाषांवरती सुद्धा काम व्हायला पाहिजे पण कुठेतरी प्रायोरिटायझेशन करावं लागेल म्हणून आम्ही 11 भाषा निवडल्या. या 11 भाषा निवडताना 80% आदिवासी समाज ज्या भाषा बोलतो आहे त्या भाषा आम्ही निवडल्या आणि या 11 भाषांमध्ये आम्ही 2 महत्त्वाचे उपक्रम गाजावाजा न करता साकार केले. पाठ्यपुस्तकांचं 11 बोली भाषांमधलं भाषांतर. आता मंजिरी मॅडमने जे उदाहरणं आणि त्यांचे अनुभव सांगितले त्यावरून आपल्या लक्षात येईल की हे भाषांतरण ही तितकीशी सोपी गोष्ट नव्हती पण आमच्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमधल्या प्रत्येक तुम्हाला खोटं वाटेल 10 दिवसात हे काम पूर्ण केलं. चकित झालो. आदिवासी समूहाची ही जी एक ताकद आहे ही जी एक पोहोच आहे त्याचं उदाहरणच आम्हाला बघायला मिळालं. अवघ्या 10 दिवसामध्ये प्रत्येक भाषेसाठी 5 अशा 11 भाषेसाठी 55 आदिवासी शिक्षक बायफच्या आपल्या संकुलामध्ये 10 दिवस राहिले. 10 दिवसात त्यांनी 44 पुस्तकांचं भाषांतर पूर्ण केलं. भाषांतर आम्ही पुन्हा फील्डमध्ये पाठवलं. शिक्षकांना शिकवताना त्याच्यातून काय काय अडचणी येतात काय उदाहरणं देता येतील याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याच्यातून ज्या शिक्षक मार्गदर्शनासाठी कार्यपुस्तिका तयार केल्या त्याचं आपण आज प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकल्पामध्ये आपण किती अभ्यासपूर्वक
नियोजनपूर्वक त्याच्यामध्ये उतरून आपण शेवटच्या टप्प्याला जात आहोत याचं मला हे उदाहरण वाटतं. किंवा आणि समिती जे वापरते त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करावं, त्याची माहिती कशी भरावी, हे या 11 भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आणि त्याचं ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन करण्याचं काम आमच्या प्राची साळवीने कुणीही तिला न सांगता स्वयंस्फूर्तीनं केलं, हे फार मोठं काम होतं, हे फार अवघड काम आहे आणि तिने ते करून दाखवलं. तिस आज आपण हाती घेतलेला आहे तो म्हणजे कोड ऑफ एथिक्स आपण पब्लिश केलेला आहे. आपलं जे स्टेट ट्रायबल म्युझियम आहे जे TRTIच्या प्रिमायसेसमध्येच आहे, याखेरीज नागपूरला गोंडवना म्युझियम आणि गडचिरोलीला ट्रायबल फ्रीडम फायटर्स म्युझियम अशी एकूण 3 म्युझियम्स या संस्थेमार्फत, एक म्युझियम चालू आहे, बाकीची 2 म्युझियम्स पुढच्या वर्षभरात उभी राहतील. या 3ही म्युझियमसाठी मी कोड ऑफ एथिक्स तयार केलं आणि इंटरनॅशनल म्युझियमच्या संदर्भात तिथपर्यंत जाण्यासाठीचं आमचं पहिलं पाऊल पडलं. त्यामुळे आता पुण्यातलं ट्रायबल म्युझियम हे काही काळाने नॅशनल नव्हे इंटरनॅशनल लेवलला गाजताना दिसलं तर आश्चर्य वाटणार नाही. आम्ही अतिशय निश्चयाने त्या दिशेनं पावलं टाकत आहोत. मग त्यासाठी त्या म्युझियमचं पूर्ण रिनोव्हेशन मांडणी असेल किंवा त्याचं व्हर्च्युअल रियालिटीमधलं ट्रान्सलेशन असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या वर्षभरात करणार आहोत आणि त्या मूर्त स्वरूपात आलेल्या आपल्याला दिसतील. आजचा जो मुख्य कार्यक्रम होता माडिया शिकूया या पुस्तकाचं प्रकाशन, मला हे सांगायला खरोखर आनंद वाटतो की एका आदिम जमातीची भाषा, कारण माडिया, कोलाम आणि कातकरी या 3 आदिम जमाती आहेत, म्हणजे आदिवासी त्यांना एक विशिष्ट स्थान आहे भारतीय राज्यघटनेनं आणि सरकारने यांनी दिलेलं. त्यामुळे आदिम जमातीच्या भाषेसाठी कुणीतरी काम करतं आहे, माझं म्हणणं असं की हे तर आमच्या TRTIचंच काम ही मंडळी करत आहेत. त्यामुळे मंजिरी मॅडमनी आणि त्यांच्या टीमने केलेलं काम हे त्यांनी केलेलं काम हे TRTIचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर उभं राहणं ही आमची जबाबदारी होती, ती आम्ही फक्त नका. आम्ही ही जबाबदारी पार पडली आणि एक अतिशय सुंदर असं पुस्तक आज प्रकाशित झालं, आज लोकांसमोर खुलं झालं. पण त्याच्याबरोबर मला जाणवतं आहे ते अशाच प्रकारे इतर सर्व भाषांमध्ये काम करायला मंजिरी मॅडमसारखी मंडळी पुढे यायला पाहिजेत. TRTI त्यांचं स्वागतच करेल कुठल्याही आदिवासी भाषेसाठी अशा प्रकारचं मूलभूत काम कुणी पुढे येत असेल तर TRTI त्यांच्याबरोबर 100% उभी आहे. मॅडम, जाहीरपणे सांगतो, याच्या पुढचा जो आपला माडिया भाषेसंदर्भातला प्रकल्प आहे तोसुद्धा TRTI अतिशय आनंदाने आपल्याबरोबर पार पाडेल. त्याचं कारण असं की संस्कृतीचा भाषा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. भाषेशिवाय संस्कृती पूर्ण होऊ शकत नाही. बोलीभाषा, लिखित भाषा, बोलीभाषेमध्ये पडणारे बदल, होणारे फरक आणि स्थानानुसार त्यात दिसणारा वेगळा वेगळा पैलू, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तो किती अभ्यास अजून बाकी आहे. म्हणून आमच्या रिसर्च सेक्शनला, TRTIच्या संशोधन विभागाला अशा अनेक संशोधकांची गरज आहे जे पुढे येतील आणि म्हणतील की आम्ही या भाषेचं संशोधन करतो, आम्ही या भाषेसाठी काम करतो, आम्ही आदिवासी संस्कृतीच्या मिस्टर पंगू यांच्यासारखी मंडळी ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनसाठी पुढे आली, वेलकम. TRTIला असं एक मोठं नेटवर्क उभं करायचं आहे आणि आदिवासी समाजासाठी चांगलं काम उभं करायचं आहे. आपल्याला कल्पना आहे की दुर्जनांचं संघटन फार पटकन होतं, सज्जनांचं संघटन लवकर होत नाही, पण त्याला आम्ही अपवाद ठरणार आहोत. TRTIमधलं जे नेटवर्किंग असेल हे अतिशय चांगल्या भावनेनं असं हे एक संघटन असेल, एकमेकांच्या मदतीनं आपण चांगलं काम करूयात. आजच्या या कार्यक्रमामुळे आमचा उत्साह आणखी दुणावलेला आहे. या पुढच्या काळात असेच पुन्हा पुन्हा नवीन नवीन प्रयोगांचे कार्यक्रम करण्याची संधी या संस्थेला मिळावी. आपण सर्वजण या संस्थेला सहकार्य करा
आपण आजच्या या कार्यक्रमाला आलात. मी आपला आभारी आहे. थँक्यू. ज्यांचे मनोगत ऐकायला उत्सुक आहात त्या प्रकाश डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांचं मनोगत होणार होतं, परंतु मंदाताईंनी सुचवलं की आमच्या दोघांच्या वतीनं प्रकाशच बोलतील. त्यांनी त्या दोघांसाठी एकच वाक्य म्हणतो. ओरु वळकांना मुन्ने पुणे तोर काही नाही काही नाही, माडियामध्ये पुणेकरांच्या वतीनं स्वागत केलं. एवढंच शिकायच्या पुस्तकाच्या वेळेला एक ओळ तरी शिकायला पाहिजे म्हणून मज्जीकडनं आत्ता लिहून घेतली आणि इथे म्हटली एवढंच. तर आता डॉक्टर प्रकाश आमटे. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मित्रांनो, मुख्य कार्यक्रम संपलाच आहे ज्याच्यासाठी आपण सारे जमले होतो. हे आव्हानात्मक काम मंजिरी परांजपेनी आपल्या शिरावर घेऊन त्याच्या सहकार्याच्या आमचे काही आदिवासी मुली अतिशय शास्त्रशुद्ध, कारण तिचा जर्मनीचा एक अभ्यास, जर्मन लोकांपेक्षा ती जर्मन चांगलं बोलते, तेव्हा त्या सगळ्याचा अनुभवाचा तिने फायदा घेऊन अतिशय सुंदर देखणं पुस्तक. पण डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मदतीशिवाय ते प्रकाशित झालं नसतं. किती लोकांनी मदत करावी या पुस्तकासाठी आणि याची गरज काय आहे. जेव्हा आदिवासी शिकत नव्हते, जेव्हा ते समाजापासून तुटले होते, समाजापासून म्हणजे सोकॉल सिव्हिलाइज समाज, तेव्हा ते आपल्या भाषेत तर पारंगतच होते. प्रत्येक माणूस, बाई, मुलगा हा त्या भाषेतला तज्ज्ञ होता. समस्या केव्हा उभी राहिली, जेव्हा आपण त्यांना शाळा सुरू केली. किंवा हिंदीतला माडिया भाषेत नाही आहे. मनीषाने बोलून दाखवायला पाहिजे होतं माडिया भाषेतले शब्द कसे आहे. नयन डोळा आपण ज्याला म्हणतो त्याला कोंडा शब्द आहे, बरोबर आहे. कोंडा हाडाला बोक्का. माणसाचं नाव मादी. ते सगळे आदिवासी पारंगत. पण आपण ठिकठिकाणी जेव्हा शाळा सुरू केल्या निर्णय आदिवासी क्षेत्रात आणि बाहेरचे शिक्षक नेमले की जे मराठी होते त्यांना त्यांच्या भाषेतलं काही कळत नव्हतं. आदिवासींना शिकलेल्या माणसाबद्दल विश्वास नव्हता. कारण वेगळे असतील का, कदाचित त्यांचं शोषण झालं असेल, त्यांना त्रास दिला असेल. पण नको यांच्यापासून दूर राहू आपण. पण मग काही जण असं म्हणतात, अशी एक विचार प्रणाली आहे की यांना आहे तसं का नाही राहू द्यायचं, त्यांची संस्कृती टिकली पाहिजे. अंदमानमध्ये तो प्रयोग चालूच आहे. जारवाज आणि अंदमानीज आणि ते जे काही आदि, पण सरकारने असं ठरवलं की आपण यांना आहे तसे राहू द्यावे. तुम्हा आम्हाला तिथे भेट देण्याची सवलत नाही, त्यांच्याशी संपर्क करण्याची परवानगी नाही. पण बाय अँड लार्ज भारतामध्ये जवळजवळ आता 10 कोटी आदिवासी असतील, 10% जवळपास आले आहेत. ट्रायबल बेल्टच म्हणतात, बहुतेक ट्रायबल हे भारताच्या मध्यभागी वसलेले आहेत. आणि मग हळूहळू कायदे बदलत गेले. हे तर आपल्या आधीपासून हो, ते जंगलाचे राजे होते. पण मग कायदे आले, म्हणजे आता पण घटना आली, कायदे आले, जंगलाचा अधिकार वनखात्याकडे गेला आणि आदिवासी
त्यात भरडले गेले. त्यांचे अधिकारी तिकडे जायला लागले. नॅचरली जंगल एवढं मोठं होतं आपल्याकडे, पण आदिवासींना त्यांचे हक्क माहिती नाही, कारण शिक्षण नव्हतं. मग जे काही एक्सप्लोरेशन व्हायला लागलं तेव्हा असं वाटलं, बाबांना असं वाटलं की यांना त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण झाली पाहिजे. मग त्याशिवाय शिक्षण घेणं गरजेचं होतं. घेऊन ते तुमच्या आमच्यासाठी सिव्हिलाइज व्हावी ही भावना नव्हती, पण त्यांनी आपल्या हक्कासाठी झगडावं. त्यांच्यात शिक्षण शून्य होतं, नव्हतं शिक्षण, म्हणून त्यांच्यावर जे रूल करणारे होते ते सगळे नॉन ट्रायबल होते. तुमच्या आमच्यासारखे बाहेरचे लोक. तर या सगळ्या भावनेतून जी शाळा आपण निर्माण केली, यांनी शिक्षित व्हावं, यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी. पण अनफॉर्च्युनेटली जे काही शिक्षक नेमले यांना त्यांची भाषा येत नव्हती. माडिया, आमच्या भागात माडिया आहेत, इथल्या शिक्षकाला माडिया आली असती तर कदाचित शिक्षणाचं स्तर उंचावलं असतं. तसं इतर भागात आहे, कोरकू आहे, भिल्ल आहे, वारली आहे, कातकरी आहेत, अनेक भाषा आहेत. आम्ही जेव्हा सुरू केली शाळा '76 साली, मुकुंद दीक्षित, गोपाळ फडणीस आहे, विलास मनोहर, पुण्याचे बरेच लोक आपल्याकडे स्वयंप्रेरणेने स्वयंसेवक म्हणून काम करायला आले. आणि पहिलं काम कोणतं केलं असेल त्यांनी, तर माडिया भाषा शिकले आणि गावोगाव फिरले. ते इच्छा ही होती की यांनी त्यांची जाणीव व्हावी. शिक्षण कशासाठी द्यायचं आपण? आणि मग लोकांना कुठली नवीन गोष्ट ॲक्सेप्ट करायला, खरोखर जसा दवाखान्याच्या बाबतीत आम्हाला त्रास झाला, हे काय आले, कुठल्या गोळ्या देतात आहे, काय इंजेक्शन देतात आहे. आमचे बरं आहे, मंत्रतंत्र वर्षानुवर्ष चालू आहेत, तर काहीच त्यात चुकीचं नाही आहे, परंपरा आहे ती. आणि बालमृत्यू विषमान 40च्या आत होतं, पण त्यांना त्याची काही त्याचं वाईट वाटत नव्हतं. असंच आयुष्य असतं, 8-10 मुलं झाली, 2 जगली. आपल्या दृष्टीने म्हणजे आम्हाला असं वाटलं की वन्य प्राण्याचं जीवन आणि यांच्या जीवनामध्ये फारसा फरक नव्हता. पण वन्य प्राण्यांना मनुष्य प्राणी एक्सप्लॉइट करत नव्हता, तो यांना करायला लागला, अन्याय व्हायला लागला त्यांच्यावर. आणि म्हणून आपण शाळा सुरू केली. मग जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून मुलांना आणलं, पालकांना त्यांना कन्व्हिन्स केलं, कसं कन्व्हिन्स केलं त्यांनी की दवाखान्यात यायला तुम्हाला इतके वर्ष लागले, 2 वर्ष लागले, पण आता हजारोच्या संख्येने तुम्ही येत आहेत कारण तुम्हाला हा पर्याय आवडला. तुमच्या हक्कांची जाणीव करण्यासाठी जर आम्ही शाळा सुरू करतोय तर तुम्ही आम्हाला संधी द्या. तुम्हाला नाही आवडलं तर पूर्ण मुलं परत घेऊन जा. आणि 25 मुलं मोठ्या मुश्किलीने 76 साली आली, आमच्याबरोबर आमच्या घरीच आमच्या कुटुंबातली म्हणून राहिली. हा परिवारच होता, हेमल कशाचा परिवार होता. आधी आम्ही 8-10 कार्य आणि मग त्यांनी असं मन लावून शिकवायला सुरुवात केली. भाषा ते शिकलेच होते थोडी थोडी, काही शब्द त्या मुलांकडून शिकले, भाषा शिकणे इतकं सोपं नव्हतं. आणि मुलांना फॉर्मल एज्युकेशन एवढ्यासाठी दिलं, हे शिक्षण जर घेऊन हे पुढे शिकू शकले तर यातले मुलं डॉक्टर होतील, वकील होतील, MPSC UPSCला परीक्षेला बसू शकतील. पण त्याच्याबरोबर अन्यायाच्या विरुद्ध कसं झगडायचं, शेती कशी करायची. वर्षानुवर्ष नुसतं कलन बोलून शिकारीवर जगले की जे त्याचं प्रमाण कमीच झालं, शतकानुशतकं ते त्याच्यावर जगले होते, म्हणून शेती शिकवली. व्यवसाय शिक्षण
डिग्री देऊन त्यांना असं बाबू करायची इच्छा नव्हती, ते चालू केलं. बरं, हे करणारे आमचे कोणीच एक्सपर्ट नव्हते, कोणी काहीच नव्हते खरं. इच्छाशक्ती जबरदस्त होती, कमिटमेंट, डेडिकेशन. हे करता करता वर्ष संपलं तेव्हा अर्धे मुलं पळून गेले होते. का पळून गेले? इथे तर खायला पोटभर मिळायचं, घरी अर्धपोटी होते. घालायला कपडे, आपण युनिफॉर्म म्हणजे कपडे दिले, युनिफॉर्म नव्हता त्यावेळेला. शिक्षण चालूच होतं, का पळाले असावे? कारण त्यांना ते बंदिस्त जीवन त्यांना आवडलं नाही, डिसिप्लिन, थोडीशी डिसिप्लिन होती, त्यामुळे ते पळून गेले. पण राहिलेले 15 मुलं, त्यांना खरोखरच वाटलं की इथे काहीतरी आपण वेगळं आपल्या आयुष्याला काही कलाटणी मिळते, चांगलं जीवन जगण्याची संधी देतात आपल्याला. आणि ते मुलं दुसऱ्या वर्षी आमच्या शिक्षकांबरोबर गावागावी फिरले, 15-5 पळाले. ड्रॉपआउटचं प्रमाण 2 वर्षांनी संपलं, पण तरीसुद्धा आमची इच्छा अशी होती की यांना चांगलं शिक्षण मिळावं, मूल्य शिक्षण मिळावं, आपल्या लंगोटीवाल्या आईवडिलांची लाज वाटू नये. आणि काय होतं की आमच्या कार्यकर्त्यांना खरोखरच त्यांनी कामामध्ये हे हलक्या दर्जाचं काम आहे किंवा हे उच्च दर्जाचं काम आहे असा भेद, कार्यकर्ते झाडझूड साफसफाई करण्यापासून संडास साफ करण्यापर्यंत, जर कार्यकर्ते स्वयंसेवक काम करतात म्हटल्यावर मुलांना ते करणं भाग होतं, लाज वाटून का असेना. पण संस्कार असे घडत गेले, बोलण्याची गरज नाही पडली, मग त्यातून त्यांच्यामध्ये तो कपडे घातल्यावर जसं आपल्याकडे मातीशी संबंध सुटतो तसं काही घडलं नाही. आमचा पहिला मुलगा 12वीला मेडिकलला ॲडमिशन मिळाली, कन्ना मडावी. तो मेडिकलला प्रवेश मिळाल्यावर पावसाळ्यामध्ये भात शेतीची लागवण करायची असायची, काहीतरी कारणं सांगायचं कॉलेजमध्ये, वडील आजारी आहेत, अमुक आहे, 15 दिवस सुट्टी काढून तो भात लावणी करायला यायचा, लंगोटी घालून भात शेती करायचा. तर हे जे शिक्षण आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मुलांना दिलं, त्यातून मुलं डॉक्टर झाली, वकील झालीत, MPSCला गेली आहेत काही, इंजिनिअरिंग आहे, सगळीकडेच. पण आमची अशी इच्छा होती की यांनी आपली संस्कृती, आपली भाषा, त्यातले चांगले जे काही गुण आहेत ते त्यांनी विसरू नये. चांगले गुण काय आहेत? की कम्युनिटी लिव्हिंग, प्रत्येक गावातली मीटिंग होऊन त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा, कोर्टाची गरज नाही, प्रत्येक गावामध्ये त्याचा निर्णय झाला पाहिजे पंचांनी. खूप चांगली घटना गोष्ट आहे ती. आजारी पडला तर 10 लोकं धावत येतील आणि त्याला खाटेवर टाकून दवाखान्यात घेऊन येतील, त्याच्या बदल्यात त्यांना काही पाहिजे असं नाही. हे सगळं त्यांच्या परंपरेचं आहे, त्यांची परंपरा आहे. इतकी चांगली त्यांची संस्कृती असताना शहरी संस्कृतीच्या वाईट प्रवृत्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू नये अशी इच्छा होती. ते सगळं काही आपल्या हातात नसतं, पण इच्छा असणं, दुर्दम्य इच्छा. पण याचा एक फायदा झाला, आमच्या शाळेतून शिकून जे उच्च शिक्षित मुलं गडचिरोली जिल्ह्यात कामाला परत आले, आणि ते आल्याबरोबर आपल्या गावात आपल्या आईवडिलांना मदत करतात, त्यांची लाज वाटत नाही, ते एक समाधान आहे. की ही जी संस्कृती आहे त्यातले चांगले गुण थोडेफार प्रमाणात का असताना अजून टिकून आहेत. चोऱ्या करत भीक मागत नाही गरीबी असून. आणि या भाषेचा गोडवा असा आहे की याच्यामध्ये कमी शब्दात कम्युनिकेट करतात, ते पाल्हाळ नाही आहे, कमीत कमी शब्दात बोलायचं आणि त्याच्यात लोकांना त्याच्यातून कम्युनिकेशन होत राहतं.
तू कुठे चालला आपण म्हटलं तर ते समोर जो आदिवासी आला त्याला नुसतं बेके म्हटलं का बेके तर त्याला कळतं की ॲनिम गावाचंच नाव घेईल फक्त म्हणजे दोन शब्दामध्ये दोन वाक्याचा अर्थ आला अशा कमी शब्दामध्ये अर्थ व्यक्त करतात ते आणि एक्सपोजर नव्हतं बाहेर जगाशी तेव्हा एक गमतीदार अनुभव होता आमचा आदिवासी जेव्हा दुसऱ्या गावाला जायचे किंवा काही कामासाठी तेव्हा ते एका रांगेत जायचे एकामागे एक बोलून बोलून काय बोलणार दुसरं काही नवीन काहीच नाही आहे तेव्हा एका रांगेत जायचे ते आता आडवे जायला लागले ते आता कारण त्याचा जगाशी संपर्क आला व्हेकल्स आले वीज आली मोबाईल आले पर्सनली आम्ही विचार नाही केला काय चांगलं किंवा काय वाईट शिक्षण द्यावं त्याच्यातून त्यांची संस्कृती बिघडेल का या शब्दांच्या जंजाळात न फसता यांच्या अन्यायासाठी यांनी लढावं आणि ज्या चांगल्या संस्कृतीच्या ज्या काही प्रथा आहेत त्या त्यांनी पाळाव्या आज 45 वर्ष झाले बऱ्यापैकी या गोष्टी त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत वाईट प्रथा कुठल्या होत्या बळी देणे अंधश्रद्धा नरबळीची प्रथा होती त्या कमी होत गेल्या त्यामुळे हा फायदा झाला अंधश्रद्धा शहरात खूप जास्त आहेत पर्याय असून जास्त आहेत त्यांना विचारायला पर्यायच नव्हता मोठे मोठे संत महात्मे जेलमध्ये ते अंधश्रद्धेमुळेच होते पण या लोकांना पर्याय नव्हता बिचाऱ्यांना तेव्हा सरकारी अधिकारी इतक्या इन्फॉर्मली इथे येऊन बसलात त्यांनी आश्वासन दिलं आहे मंजिरीताईंना आणखी पुस्तकं करा माझी अशी अपेक्षा आहे की यांची बदली झाल्यावर हे धोरण चालू राहील त्या पदावर असला तो जर चांगला असला तर काय होऊ शकतं मोजकेच लोक आहेत प्रशासनामध्ये पण त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे तेव्हा पुनश्च आणि आमच्या सुनबाईचं कौतुक अनघानी मंजिरीला सांगितलं ती मोठी सून गोव्याची आहे ती गायनेकॉलॉजिस्ट आहे 2003 लग्न झालं मग तिच्या लक्षात आलं की याच्याच शास्त्रशुद्ध माडिया शिक्षण बाहेरच्या माणसांनी घेणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे कम्युनिकेशन होऊ शकतं दुसरी सून पुण्याची आहे आमची तिने तर ती कळून प्याली आहे माडिया भाषा पुण्यावरून येऊन हेमल कशाला जाऊन तिने माडिया भाषेचा अभ्यास करून संपूर्ण शाळेची जबाबदारी घेतली आहे तर खरं ते मंजिरीने त्याला तिच्या ज्ञानाचा उपयोग करून असं सुंदरसं असं शास्त्रशुद्ध पुस्तक तयार केलं आणि मग आपले कमिशनर साहेबांनी त्याला सक्रिय सहभाग घेऊन ते प्रकाशित करणं सोपं नव्हतं तर या सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आम्ही निमित्त मात्र आहे आपण बोलवलं शांतपणे तुम्ही पण ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद नमस्कार नंतर विनीत पवार हे आभार प्रदर्शन करतील आणि कार्यक्रम संपेल आभार प्रदर्शनापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा हे पुस्तक कार्यक्रमानंतर बाहेरच्या बाजूला आपण सर्वांसाठी उपलब्ध आहे त्याची किंमत आहे 300 रुपये कोणाचा तरी आवाज पुण्यातला येऊ शकतो की प्रकाशनाच्या दिनानिमित्त काही सवलत तर सवलत नाही त्याच्याऐवजी या पुस्तकाबरोबरच जोडलेला पेन ड्राईव्ह श्राव्य ऑडिओ पेन ड्राईव्ह तुम्हाला भेट मिळेल त्याचा उपयोग शिकताना अधिक होऊ शकेल तर आता विनीत पवार धन्यवाद सर
सर्वप्रथम या कार्यक्रमातलं एक अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी मला करावं लागत आहे की ज्यांनी गेले दोन ठिकाणी सूत्रसंचालनाचा सुरेख असा आस्वाद दिला असे पुण्याची मुलुक मैदानी तोफ म्हणून नावाजले जाणारे आणि सुसंवाद साधण्यात अत्यंत माहिर असलेले माननीय श्री सुधीरजी गाडगीळ साहेब यांचा सत्कार या संस्थेचे पालक माननीय आयुक्त महोदय यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. श्री गाडगीळ साहेब. धन्यवाद सर. सर्वांनी कृपया थांबावे. या ठिकाणी आज मी या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्वांना विनंती करतो की शेवटच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आज प्रामुख्याने मी या ठिकाणी उभा आहे तो आपल्या सर्वांविषयी आभार प्रदर्शन करण्यासाठी. परंतु माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व वडीलदारांच्या परवानगीने मी या कार्यक्रमाच्या नावामध्ये बदल करण्याची परवानगी मागतो आणि या ठिकाणी मी या कार्यक्रमाला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम न म्हणता कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम म्हणू इच्छितो. कारण आम्ही एवढे पण मोठे नाही की आपल्यासारख्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रशासकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी करणाऱ्या उपस्थित सर्व या TRTI प्रेम करणाऱ्या आणि माननीय आयुक्त महोदय यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या साठी मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा आहे हे मी आपल्याला याप्रमाणे सांगू इच्छितो. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आपल्याला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे त्यांचे मी या आपल्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक अशी कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही एवढे देखील मोठे नाही की आपल्याविषयी आभार व्यक्त करावे की आणि शब्द देखील एवढे महान नाहीत की आपल्या या कर्तव्याची कुठेतरी गनिमा आणि कुठेतरी प्रतिमा आम्हाला सांगता यावी. त्याच्यामुळे आम्ही आपल्याशी या ठिकाणी कृतज्ञता राहून भविष्यात देखील आपल्याशी संपर्क राहण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एखाद्या वटवृक्षाला एखाद्या वटवृक्षाखाली गेल्यानंतर जसा ओलावा आणि थंडावा जाणवतो तशा या कुटुंबवत्सल आणि मातृतुल्य माननीय मंदाताई आमटे यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सर्व प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आणि पुस्तकाच्या प्रकाशिका डॉक्टर मंजिरी परांजपे यांचे देखील मी संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या मध्ये पुस्तकाच्या सूची क्षेत्रातील आदिवासी युवक आणि युवतींसाठी प्रेरणास्थान असलेली आणि या सर्व घटकांना पुढे घेऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक मूर्तिमंत स्वरूपात उदाहरण असलेली मनीषा मज्जी यांचे देखील मी संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि मुख्य प्रवाह आणि मूळ प्रवाह यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असणारे माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी साहेब यांचे देखील मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या मातृतुल्य व्यक्तिमत्व या संस्थेच्या सहसंचालिका ज्यांनी या कार्यक्रमासाठी फार मोठ्या प्रमाणात समन्वय आणि संचालन केले आणि त्या नेहमीच आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून काम करत असलेल्या आहेत त्या म्हणजे आमच्या संस्थेच्या सहसंचालिका माननीय श्री नंदिनी आवडे यांच्या देखील मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उपस्थितपणे सांभाळले आणि आपल्या सर्वांना या विषयाची एक वेगळ्या प्रकारे आकलन आणि उकल करून दिली ते म्हणजे पुण्याची मुलुक मैदानी तोफ म्हणून जे नावाजले जातात ते सुधीरजी गाडगीळ साहेब यांचे मी हार्दिक असे आभार मानतो आणि कृतज्ञ राहतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रकाशनासाठी मदत करणारे आणि पुस्तक प्रकाशनामध्ये पुस्तकाच्या लिखाणामध्ये आणि दिग्दर्शन लिखाणामध्ये मदत करणारे प्रकाशक त्याचप्रमाणे लेखक त्यांची नावं मी प्रातिनिधिक स्वरूपात घेतो. श्रीमती मैथिली देखणे यांचे देखील मी या ठिकाणी हार्दिक असे आभार मानतो. श्रीमती ऋतुजा टिळेकर यांचे मी आभार मानतो. ख्रिस्तियन फरायस यांचे देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो. त्याचप्रमाणे मनीषा मज्जी विद्या पुंगटी संकेत जोशी
रुबी रमा प्रवीण प्रफुल गुंदेचा क्षमा खरे नुपूर ख्रिस्ती मृणाल शेवडे स्नेह महाजन या सर्वांनी कामगिरी केलेली आहे त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष असे मी आभार मानतो त्याचप्रमाणे या संस्थेच्या नावलिकामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारा म्हणजे कोडाप एथिक्स माननीय आयुक्त महोदय यांच्या संकल्पनेतून उतरलेला हा प्रकल्प या प्रकल्पाचे संचालन करणाऱ्या रोजी दासवानी यांचे देखील मी सहर्ष असे आभार मानतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे 11 बोलीभाषांमध्ये ई ट्राय प्रणालीमधील माहिती रूपांतरित करण्याचे काम करणाऱ्या प्रमाण सहाय्यक कुमारी प्राची साळवी यांचे देखील मी सहर्ष असे आभार मानतो पुस्तक प्रकाशनात या पुस्तकाचे ऑडिओ व्हिज्युअल रूपांतरण करण्यासाठी काम करणारे जंकार ऑडिओचे श्रीयुत सत्यजित पुंगी पंगू यांचे देखील मी सहर्ष असे आभार मानतो त्याचप्रमाणे अनुवादित भाषांचे कामकाज करण्यासाठी आपण मितानी फाउंडेशन यांचे प्रोप्रायटर डॉक्टर मुकुंद कुलकर्णी यांचे देखील मी या ठिकाणी सहर्ष असे आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या आणि मदत करतो या कार्यक्रमाला आपल्याला सुसज्ज असा हॉल उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी माननीय आयुक्त पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे इतर सर्व पदाधिकारी सदस्य अधिकारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला आवर्जून आदिवासी विकास विभागातील प्रकल्प कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील त्याचप्रमाणे विविध वस्तुगृहातील अधिकारी कर्मचारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांचे संस्थेच्या वतीने प्रमाणे क्वेस्ट कार्यालयातील सर्व प्रतिनिधी त्याचप्रमाणे एम एस टी डी ये देखील या कार्यक्रमासाठी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली त्यांचे देखील मी सहर्ष असे आभार मानतो त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रशासकीय आणि लिखाण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या पुण्यातील सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमामध्ये बहुमूल्य असे आम्हाला सहभाग लाभला त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे अत्यंत चांगल्या प्रकारे हलगी वाजवणारे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये फार शोभा वाढवली त्यांचे देखील मी आपल्या संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो या कार्यक्रमाचे लाईव्ह व्हिडिओ कास्टिंग करण्यासाठी इन्फिनिटी मॅनेजमेंट सोल्युशनचे सर्व सचिन साळुंके आणि त्यांची सर्व टीम अहोरात्रपणे 2 दिवसपणे पूर्णपणे या ठिकाणी काम करत होती आणि या कार्यक्रमाचे पूर्णपणे यूट्यूब लाईव्ह त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेले आहे या सर्वांचे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आपले असे हार्दिक असे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला पूर्णविराम देतो अशा प्रकारचे प्रकल्प भविष्यात आपले पुन्हा पुन्हा होतच राहतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद आभार थोडक्यात मानणाऱ्या विनीत पवार यांचे मी आभार मानतो धन्यवाद